शेतकरी मित्रांनो सध्याच्या ढगाळ वातावरणामध्ये कांदा पिकाला आपल्याला महत्त्वाची फवारणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे कांदे हे दीड महिन्यापर्यंत झालेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे कांदे दीड महिन्याच्या पुढं देखील झालेले आहेत ह्या शेतकऱ्यांना मी दोन प्रकारच्या फवारण्या सांगणार आहेत म्हणजेच कमी दिवसातल्या कांद्याला कोणती फवारणी करणं गरजेचं आहे आणि जास्त दिवसाच्या कांद्याला कोणती प्रभावी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून कांदा पिकावर जो करपा रोग येणार आहे यावर आपलं नियंत्रण राहील त्याचबरोबर थ्रिप्स मावा तुडतुडे यांचा जो प्रादुर्भाव जास्त प्रमाणात राहणार आहे कांदा पिकाच्या गाभ्यामध्ये जास्त प्रमाणात हा थ्रिप्स असेल मावा आहे तर हा आपल्याला दिसून येणार आहे यावर कशा प्रकारे प्रभावी कीटकनाशक घेणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या वातावरणामुळे आपली कांद्याची पाते तर ही वाकडी तिकडी होऊ नये म्हणून त्याचबरोबर कांदा पिकाची पात सरळ राहिली पाहिजे आणि जास्त प्रमाणात कांदा पिकाची पात आपली जेवढी स्टेबल राहील एवढंच कांदा पीक आपलं जबरदस्त जोमदार राहील तर याची मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार माहिती सांगणार आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो वेळ वाया न घालवता लगेच आपण माहितीला सुरुवात करूया ज्या शेतकऱ्यांचे कांदे दीड महिन्यापर्यंत आहे लागवडीपासून तर त्यांच्यासाठी जी महत्त्वाची फवारणी आहे स्वस्तातली फवारणी जबरदस्त रिझल्ट देणारी अशी फवारणी आहे तर ती फवारणी म्हणजे जे बुरशीनाशक घ्यायचे आपल्याला तर हे बुरशीनाशक म्हणजे सोमिटोमो कंपनीचं जे हॅरो आहे तर हे घेणं गरजेचं आहे यामध्ये टॅबिकोना झोल आणि सल्फर हे दोन घटक यामध्ये आपल्याला बघायला मिळतात याचं प्रमाण आपल्याला प्रति पंप वीस ग्रॅम अशा प्रमाणात घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला जे कीटकनाशक घ्यायचे जो गाभ्यातला मावा असेल तरी मावा उडतोड्या असतील पाठीवरचा मावा असेल यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जे कीटकनाशक आपल्याला घ्यायचे तर ते म्हणजे आपल्याला काय करायचंय मार्शळे तर हे कीटकनाशक घ्यायचे प्रति पंप वीस एम एल घेऊन त्याची फवारणी करायची यामध्ये आपल्याला सिलिकॉन बेस्ड टिकरे आहे तर हेच घेणं गरजेचं आहे आणि ह्या तिन्ही घटकांची आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे यामुळं आपलं कांदा पीक हे स्टेबल राहणार आहे आपल्या कांदा पिकाच्या पाथीला कोटिंग देखील ही येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे कांदा पीक आहे तर, तर हे दीड महिन्यापासून पुढं गेलेलं आहे अशा शेतकऱ्यांना काय करायचंय जे बुरशीनाशक घ्यायचे आपल्याला तर हे नेटिव आहे तर हे बुरशीनाशक घ्यायचे घ्यायचं आहे नेटिओचं प्रमाण प्रतिपंप दहा एम एल अशा प्रमाणात घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला सिलिकॉन आहे तर हे घेणं गरजेचं आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं सिलिकॉन आहे तर हे घेऊ शकताय याचं प्रमाण आपल्याला वीस एम एल ते तीस एम एल अशा प्रमाणात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये जे प्रभावी असं कीटकनाशक घ्यायचं आहे तर हे कीटकनाशक घेताना थ्रिप्स मावा तुडतुडे यांचा प्रादुर्भाव नष्ट झाला पाहिजे त्याचबरोबर गाभ्यातील मावा आहे हा देखील निवारण झालं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं की जे धानुसाण आहे तर हे कीटकनाशक घ्यायचं आहे आणि यामध्ये ॲक्ट्रा आहे तर हे घेणं गरजेचं आहे आता धानुसाणचं प्रमाण आपल्याला वीस एम एल प्रतिपंप घ्यायचं आहे आणि ॲक्ट्राची एक, एक पुडी यामध्ये घेऊन याची आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ह्या फवारणीमध्ये आपल्याला जे स्टीकर आहे तर हे देखील घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण यदा कदाचित जर पाऊस आला आणि ही फवारणी आपली फेल गेली तर ह्या स्टिकरमुळे काहीशा वेळामध्ये आपल्याला रिझल्ट हा जास्त प्रमाणात येऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याचं ढगाळ वातावरण असेल थ्रीच मावा तुडतुडे असतील कांदा पीक आपलं हे करपा रोगापासून आपल्याला कशाप्रकारे वाचवायचं आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे कांदे दीड महिन्यापर्यंत कोणती फवारणी यायची तर काही शेतकऱ्यांचे कांदे दीड महिन्याच्या पुढे यांना कोणती फवारणी करणं गरजेचं आहे ही मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ही माहिती जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोचवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केल्या सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान